पहिला गडीगार धोतोय, पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडू वरती ही विकेट आली आहे। जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आत मध्ये रंगले गेलं एक क्रिकेटचं मोठं पर्व, क्रिकेटची एक मोठी पर्वणी, क्रिकेटचा एक मोठा आघाज इथे मात्र सुरू झालाय। केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीग 2023 पर्व चौथं आपल्याला पाहायला मिळतंय। तमाम क्रीड रसिकांचं, व्यासपीठावरील मान्यवरांचं, यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा जे जे प्रेक्षक मायबाप वर्ग पाहत असतील त्या सर्वांचं या आयोजन कमिटीच्या वतीनं या प्रीमियर लीगच्या माध्यमातून शब्द सुमनांनी सर्ष सर्ष स्वागत आहे। आगतम स्वागतम आणि सुस्वागतम। इथे मात्र मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये। शिवतेज सुपर किंग कटोशी विपक्ष स्पार्टन आर्मी दोन संघ लढत करताना आपण पाहतोय। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिली विकेट मात्र मिळवले, पहिलं षटक इथे मात्र मार्गक्रमण आपण पाहतोय आणि पहिल्या गड्याचं पतन झालंय। अद्याप खातं ओपन झालेलं नाही आहे, अद्याप अकाउंट ओपन झालेलं नाही आहे। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय। या वेळेस आपण पाहतोय पंच तत्पर आहेत। वाईड चेंडू अतिरिक्त धावेल, अतिरिक्त धावेनं खातं ओपन झालंय, अकाउंट ओपन झालंय, श्री गणेशा झालाय एक या अंकावरती। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, आता देखील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे। शिवतेज सुपर किंग कटोशी विपक्ष स्पार्टन आर्मी। तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र या चेंडूवर आल्यात त्या मात्र चार धाबा आपण पाहतोय। चौकार आलाय आणि चार धाबाने धावफलक सरसवलं ते मात्र पाच या अंकावरती। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेले, पाच अंकावरती धावसंख्या येऊन ठेपली आहे। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय। दोन्ही बाजूनं पलटवार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। शॉर्ट लेंथ मध्ये चेंडू होता, या वेळेस गॅप शोधला, इंटू द गॅप टू फिल्डर, क्रॉस करेल बाउंड्री लाईनला, दन 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 करी चार चौकार। चार धावांनी धावफलक सरसवलं गेलं ते मात्र इथे नऊ या अंकावरती। चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय। पाच ते सहा महिने आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी। सन्माननीय अध्यक्ष असतील विजयजी शिंदे, अरुण कदम, त्यांचे सर्व कमिटी टीम, केएसकेतील एगाव अकरातील सर्व खेळाडू, या सर्वांच्या सहकार्यानं आनंद उत्सव एक जत्रा आपल्याला या तीन दिवस पाहायला मिळते। 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते, त्यासाठी या सर्वांची मेहनत खूप कौतुकास्पद आहे। या चेंडूवरती सिंगल तर आलाय, दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग केलंय, गुड रनिंग बिटवीन द विकेट, शानदार पेशकश पाहायला मिळते। दोन धाबा संपन्न होतील, दोन धाबांनी धावफलक सरसवलं गेलं ते मात्र 11 या अंकावरती। कोणतंही कार्य असो मेहनत मित्रांनो खूप घ्यावी लागते, दिवसाची रात्र करावी लागते, कष्ट करावा लागतं, शब्दामध्ये गोडी असावी लागते आणि दाते शोधण्याची ताकद असावी लागते। ही मेहनत घेतली या सर्व टीम मेंबर्सनी, कमिटीने, आयोजकांनी आणि ती आज खऱ्या अर्थानं त्याचं यश तुम्हाला अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतंय। आणखीन एक सिंगल, धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 12 धाबा, एक विकेटचं पतन आपण पाहतोय। आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते, धाबा झाल्यात त्या मात्र धावफलकावरती एक विकेटचं पतन 12 धाबा। नक्कीच एक स्वप्न उराशी बाळगलं गेलं, ते स्वप्न सत्यात उतरवताना आपण पाहतोय। चौथ्या पर्वामध्ये प्रथमतः रोपटं लावलं गेलं, त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच माध्यमातून चौथ्या पर्वाला आगळं वेगळं विलक्षण असं दृश्य तुमच्या नजरेसमोर। नेत्रदीपक आयोजन, दैदिप्यमान आयोजन, भव्य दिव्य आयोजन, जणू काही जत्रा या खेळाडूंसाठी। क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीग 2023 पर्व चौथा स्वागत आहे। सेकंड षटकासाठी इथे आमंत्रित केले जाते प्रतीक। यस, आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल। एक तेज तर्रार गोलंदाज कमी वयातील आपण पाहतोय गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजीमध्ये फिरकी जादू आहे। चांगल्या चांगल्या फलंदाजांवरती वर्चस्व निर्माण करतो असा खेळाडू, असा गोलंदाज सोनाट गावचा, मॅन फ्रॉम सोनाट प्रतीक, गोलंदाजी एंडवरती।
स्ट्राइक एंड वरती फलंदाज अपन पाहतो आहे प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू फुल टॉस सुकेली आहे, सुकेला माफी नाही, चेंडू जाईल वन बाउंस सीमरच्या पलीकडे, चार धावांसाठी चौकार, चार धावांनी धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र सोळा या अंकावरती, 16 रन स्कोर कार्ड वरती। आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मैदानामध्ये रंगत सुरू झाली आहे, या गोलंदाजावरती जबाबदारी दिली आहे, तिथे मात्र जबाबदारीला पूर्णपणे उतरावं लागेल। पहिल्या चेंडूवरती चार आल्या, प्रदीपने मात्र इथे मात्र दणका दाखवलाय या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती। कधी कधी पहिल्यांदा वार होतोच, परंतु पलटवार देखील आपल्याला पाहायला मिळेल काय। इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक इल, परंतु मिसफील्ड होती आहे, चेंडू जाईल काय सीमारेषा पलीकडे, क्षेत्ररक्षक तैनात, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, परंतु धावा मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट, मैदानाच्या आतमध्ये चार धावा रोखू शकलेल्या नाही आहेत आणि धाव फलकावरती धावा आल्यात त्या मात्र 20 धावा 20 रन्स। आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या चपळाईनं चतुराई दाखवली आहे, काय तालतम्य काय समन्वय मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। याची देही याची डोळा हा सुखसोहळा पाहण्यासारखा अद्भुत अलौकिक अविस्मरणीय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2023 पर्व चौथा रंगतदार बहारदार इथे ही लीग पाहायला मिळते। आक्रमण केलं या वेळेस पुन्हा क्षेत्ररक्षक असेल, एक सिंगल मात्र मिळते आहे, सिंगलना धावपलक सरसावला, धावसंख्या लगावली जाते ती मात्र 21 या अंकावरती। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना पाहतोय। निलेश शेलार, शिवतेज सुपर किंग कुट्रोशीचे संघमालक आणि दुसऱ्या बाजूला स्पार्टन आर्मी रमेश सकपाळ साहेबांच्या ठिकाणी आपण पाहतोय मॅन फ्रॉम गावडोशी यांचा संघ, मालकांचा असलेला संघ स्पार्टन आर्मी। वाईड चेंडू अतिरिक्त धाव इथे मात्र येते, धावा झाल्या त्या मात्र 22 धावा 22 रन्स। आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत आणि तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ होणं गरजेचं आहे। बॅट न खेळण्याचा प्रयत्न, अपील केली, पंचांनी दात फेटाळली आहे, इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते, धावा येतील त्या मात्र धावफलकावरती 22 या अंकावरती। एक एक धाव इथे मात्र घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। ही लढत मात्र तितक्या ताकदीची मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे, संघर्ष तर सुरू आहे मैदानामध्ये। यावेळेस आपण पाहतोय सिंगल इल, दुसऱ्या धाव्यासाठी कॉलिंग मात्र नकार दिलाय, सिंगलने धावफलक सरसावलं गेलं ते मात्र 23 या अंकावरती 23 रन्स। आपण पाहतोय 5 षटकांचं पहिलं सत्र, तुम्हाला धावसंख्या 55 ते 60 धावा जमवाव्या लागतील, प्रतिस्पर्धी संघाला तिथे मात्र संकटामध्ये टाकावं लागेल, अडचणीमध्ये आणावं लागेल, तेव्हा मात्र तुम्हाला सामना जिंकता येईल। हे क्रिकेट आहे, जर तर व्हॅल्युएशन नाही आहे, वेळ काळ सांगून जाईल खूप काही। इथे खेळलाय चेंडू डीप लॉंग ऑफच्या बाजूला, क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, एक सिंगल येते, धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 24 धावा 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट। दुसरं षटक मार्गक्रमण असताना आपण पाहिलं 2 षटकांची सांगता, प्रथम फलंदाजी करणारा संघ शिवतेज सुपर किंग कुट्रोशी संघाची धावसंख्या झाली आहे 1 विकेटच्या पतनानंतर 24 धावा 24 रन्स। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेलं, पहिलं पर्व तर सुरू आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आक्रमण केलं जाईल। काय क्रिकेट मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय, कधी इकडे कधी तिकडे, कधी अगल कधी बगल, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भिडत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय संपतदा मोरे यांच्या ठिकाणी शुभागमन झाले, स्वागत आहे आपलं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून आपलं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे, आगतम स्वागतम आणि सुस्वागतम। 2 षटकांची सांगता आपण पाहतोय 24 रन्स धावफलकावरती 1 विकेटचं पतन तिसऱ्या षटकासाठी। पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज संतोष याने पावरप्लेचं पहिलं षटक हाताळलं, त्याच गोलंदाजाला मात्र जबाबदारी दिली आहे आणि इथे मात्र चांगल्या दर्जेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये
आपल्याला पाहायला मिळतोय. याची दे याची डोळा सुख सोळा पाहण्यासारखा चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. भरभरून पारितोषिक या स्पर्धेमध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, डाव्या स्टिकच्या बाहेर आहे, परंतु पंच आमचे तत्पर आहेत, पंच निर्णय देतील, त्यानंतर अनाऊन्स केलं जाईल. यास वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 25 धावा 25 रन्स. आपण पाहतोय चांगल्या दर्जेचं क्रिकेट मैदानामध्ये. इथे मात्र पुन्हा तशाच पद्धतीचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 25 या अंकावरती धावसंख्या स्थिरावली आहे. आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु यश काय येत नाही या फलंदाजाला. यावेळेस साऊंड आला, परंतु परफेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये. धावबाची नामी संधी गमवली नाहीये. फलंदाज येईल माघारी. काय घडलं दोघांमध्ये? कॉम्बिनेशन नव्हतं, कॉलिंगची कमी. फलंदाज येतोय बॅक टू पवेलियन प्रदीप. आणखीन एक विकेट, झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये शिवतेज सुपर किंग कोट्रोशी टीमला. धावा झाल्या त्या मात्र 25 धावा 25 रन्स. आपण पाहतोय धावपालकावरती आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष इथे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मार्गक्रमण संतोष, आणि तिथे आपण पाहतोय नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवतेज सुपर किंग कोट्रोशी एका बाजूला स्पार्टन आर्मी मैदानामध्ये भिडत करताना इथे मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एकमेकांसमोर चुरस दाखवताना आणि विजयाची गोडी कोण चाखणार या मॅचमध्ये. शॉर्ट लेंथ वरती चेंडू होता, रिवर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू झालाय सक्सेसफुल, जाईल चेंडू टन टन टना टन टन चार चौकार. या चार धावांनी धावफलक सरसावलं गेलं, धावसंख्या लगावली गेली ती मात्र 29 रन्स. 29 धावा धावपालकावरती विकेटचं पतन आपण पाहतोय. अद्याप 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद झाला तो मात्र गौरव जाधव, त्यानंतर प्रदीप, आता मात्र अजय शेलार मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये लढत करतायत आणि तिथे मात्र आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित करण्यासाठी ही धडपड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक एक धावेसाठी झुंजावं लागतंय. रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल नक्कीच इथे मात्र सफल होईल. सिंगलला धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 30 रन 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आक्रमण करावं लागेल. एक वेळ अशी येईल की तिथे धावसंख्या कमी पडतील, तर एक वेळ अशी येईल की तिथे धावांचा डोंगर रचला जाईल. चढ उतार तर तुम्हाला पाहायला मिळेल. ऊन पाऊस जसं त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या पद्धतीचा खेळ म्हणजेच क्रिकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, अपील केली होती, दात फेटाळली आहे पंचांनी आणि धावपालकावरती धावा आल्या त्या मात्र 31 धावा 31 रन्स. गणपत शेठ सरस सनस स्पोर्ट्स या ठिकाणी प्रोप्रायटर, त्यांना विनंती यावा आपण व्यासपीठावरती. दत्ता शेलार वाई साहेबांना देखील विनंती या आपण व्यासपीठावरती. तसेच घोळे साहेब यांना देखील विनंती यावा आपण व्यासपीठावरती. तिन्ही मान्यवरांचा मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक शब्दसुमनाने खूप खूप स्वागत आहे. इथे या चेंडूवरती येथील 4 धावा धावपलकावरती धावा आल्या त्या मात्र 35 या अंकावरती 35 रन्स. आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये रंगला जातोय. 2 विकेटचं पतन मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. 3 षटकांच्या अंती आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणारा संघ शिवतेज सुपर किंग कोट्रोशी टीमची. धावसंख्या झाली आहे 2 विकेटचं पतन 35 धावा 35 रन्स. चला टीम मिटिंग नको आहे, जास्त वेळ दौडू नका. विनंती आहे आज अंतिम दिवस, महाअंतिम सोहळा इथे संपन्न होईल. मराठी सिने अभिनेता संतोषजी जुवेकर यांची उपस्थिती लाभेल, तसेच झोन 1 चे DCP पानसरे साहेबांची देखील उपस्थिती लाभेल. सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे. ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठानची. दर्जेदार दमदार KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2023 पर्व 4th.
धावा झाले त्या मात्र 35 धावा 35 रन्स चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं गेलं। चला फील्ड आपण लावून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे। अद्भुत असा 16 संध्याकाळच्या 17 मध्ये पाहायला मिळेल भव्य दिव्य क्रिकेटची जणू काही पंढरी अवतरली या क्रीडा नगरीवरती। केएसके महाबळेश्वर प्रीमियर लीग 2023 चौथ्या पर्वामध्ये धाव फलकामध्ये धावा आल्या 35, चौथं षटक मार्गक्रमण केलं जाईल। चौथ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते संजयच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल। इथे मात्र आपण पाहतोय शिवतेज सुपर किंग कोट्रोशी विपक्ष स्पार्टन आर्मी, तीन षटक संपन्न झाली, धावा झाल्या त्या 35, इथून पुढे गेअर बदलावा लागेल। इथे ऑफस्टिकच्या पुढे शपल झाला होता विकेट किपरच्या बॅक साईडला खेळण्याचा मानस, आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता। धावा झाल्यात त्या मात्र 35 धावा 35 रन्स आपण पाहतोय। यानंतरची नेक्स्ट मॅच शिवनेरी 11 विपक्ष वेदांत 11, टॉस बॉसच्या बाजूला यावं, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। एक्सिलेंट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि धावबाजची इनामी संधी आली आहे। सॅक्रिफाईस केले विकेट आपण पाहतोय, जाईल तो मात्र फलंदाज माघारी। पण पाहिलं एका वेळेस आपण पाहिलं तीन षटकांमध्ये धावा होत्या त्या मात्र 35 धावा, दुसऱ्या बाजूने विचार केला चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आत्तापर्यंत एकही येत नाहीये। पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती लक्ष दिलं तर मात्र धावबाजची विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या अँगलने विचार केला तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, तो मात्र फलंदाज आपला स्ट्राईक घेतोय अजय शेलार, नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडकडे दाखल होईल तो विनायक। आपण पाहतोय विनायक शिंदे हा नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय। अजय शेलारनं नेमकं सॅक्रिफाईस करायला लावलं पुढच्या फलंदाजाला, परंतु त्यानंतरचा अजय शेलारचा खेळ याची स्ट्रॅटेजी काय असेल हे पाहण्यास जोग असेल, कारण मैदानामध्ये स्वतःकडे स्ट्राईक घेतल्यानंतर निश्चितच काहीतरी प्लॅन मनामध्ये असतील, जबाबदारी तर घेतलीच असेल आणि त्या जबाबदारीला खरा उतरेल काय हा देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या बाजूने गोलंदाज आपण पाहतोय संजयच्या माध्यमातून षटक हाताळला जातोय, यास जबाबदारी मी घेतली आहे ती पार पाडतोय, चेंडू जाईल लॉंग 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 बिग बिग हाय स्मॅश इट सुपर सिक्स। सहा धावा आणि धाव फलकावरती धावा आल्यात त्या मात्र 41 धावा। मी पहिलंच म्हटलं एके वेळेस मिळवलेली स्ट्राईक आणि त्या स्ट्राईकचा दाखवलेला मोबदला मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय तो मात्र फलंदाज अजय शेलरच्या बॅटमधून। आपल्या नावाला साजेशी खेळी खेळतोय हा देखील केसकेतील एक व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळ खेळणारा फलंदाज मैदानामध्ये। सद्यस्थितीला आपण पाहतोय फलंदाजी करताना तो मात्र शिवतेज सुपर किंग कोट्रोशी संघाकडनं। आपल्या संघासाठी संघ मालकासाठी हे योगदान मैदानामध्ये, या वेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर, हे मात्र मित्रांनो क्रिकेटच्या आतमधलं असलेलं दडपण, कारण यापूर्वीच्या चेंडूवरती आलेल्या सहा धावा हे मात्र इशारा होता गोलंदाज संजयला, तिथे मात्र संकेत दिला होता आणि त्यानंतरचा अतिरिक्त चेंडू आपण पाहिला। अजय शिलार स्ट्राईक एंड वरती फॉलो करेल, स्ट्रेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, कॅच होईल, मोठी शिकार हाती लाभते अजय शिलार इल बॅक टू पवेलियन। मी पहिलंच म्हटलं यापूर्वीच्या चेंडूवरती साधा बाल्या, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय तो गोलंदाज, म्हणजे कधी कधी फलंदाज वरचर्षी ठरतोय तर कधी कधी गोलंदाज देखील वरचर्षी ठरतोय, हेच तर आहे ना क्रिकेट। याच क्रिकेटमध्ये तुम्हाला चित्र विचित्र क्षण पाहायला मिळतील, कधी कधी दादागिरी असते फलंदाजाची तर कधी कधी दादागिरी असते ती गोलंदाजाची, या दोघांमधलं तर हे खरं युद्ध म्हणजेच बॅट आणि चेंडूमधलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। धाव फलकावरती धाबा आल्यात त्या मात्र 42 धाबा आणि विकेटचं पतन आपण पाहतोय विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे यावेळेस पाहिलं तर तीन षटकांमध्ये धावा होत्या त्या 35 धावा, चौथ्या षटकामध्ये आता मात्र षटकार आला होता परंतु त्यानंतर मिळवलेली विकेट
ही मात्र गोलंदाजाला श्रेय देऊन जाईल। म्हणजे गोलंदाजाने देखील चुणूक दाखवली, पहिली वेळ तुमची आली तर आताची वेळ आमची आली। प्रत्येकाची बारी येतच असते, फक्त मैदानामध्ये संघर्षाची सुरुवात करावी लागते। तोच संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे। नवीन फलंदाज दाखल झालाय तो मात्र सुशांत। इथे शॉर्ट पॉइंट वरती खेळलाय खऱ्या अर्थाने आणि एक सिंगल येईल। धावपालकावरती धावा जमवल्या गेल्या, त्या आतापर्यंत सिंगल ऍड केल्यानंतर 43 धावा, म्हणजे 50 धावांचं लक्ष पाठलाग ठेवण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न पहिल्या सत्रामध्ये सुरू आहे। या 43 धावा आतापर्यंत तरी मी म्हणेन सद्यस्थिती ही बाजूने जाईल ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडे। उत्तरार्धामध्ये जर 55-60 धावांचं लक्ष असेल तर स्पार्टन आर्मी संघाला ते अवघड ठरेल। यावेळेस सन्मान दिला, सिंगल वरती भर दिली आहे, एक सिंगल आपण पाहतोय आणि धावपलक सरसावलं गेलं ते मात्र 44 या अंकावरती। यानंतर विनंती असेल शिवनेरी 11 टीमचे कॅप्टन्स आणि वेदांत 11 टीमचे कॅप्टन टॉस बॉसच्या बाजूला यावं, जसं पहिलं सत्र संपेल टॉस केला जाईल टॉस बॉसमध्ये। इथे यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय। 4 षटकांचा खेळ तर संपन्न झाला, धाबा झाल्यात त्या मात्र 44 धाबा। क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना लीड करायची असते, कारण जेव्हा तुम्ही लीड कराल आणि धावसंख्येचं लक्ष सेट कराल तेव्हा मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमण करावं लागेल आणि त्या आक्रमणाच्या ओघामध्ये विकेट तुम्हाला मिळवता येतील। हे बॅटल, हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय। इथे मात्र जर विचार केला तर सद्यस्थिती ही 70% फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आहे आणि 30% ही मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाकडं, अर्थातच शिवतेज सुपर किंग कोटरोशी आणि दुसऱ्या बाजूला स्पार्टन आर्मी। 5व्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाज मात्र राहुल, याला आपण पाहू शकता। राहुलवरती दिले जबाबदारी 6 चेंडूंमध्ये कमीत कमी धावसंख्या देण्याची, परंतु दोन फलंदाज देखील माइंड सेट करून असतील। स्लॉगरचं हे षटक अंतिम टप्प्यातील षटक, याच 6 चेंडूवरती जबाबदारीनं खेळल्यानंतर एक दमदार लक्ष ठेवता येऊ शकतं असं शक्य आहे का? येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये याचं उत्तर तर मैदानातच मिळेल। हा पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली होती, परंतु फलंदाज मात्र तिथे हताश आहे। टेनिस क्रिकेटला हे नवीन वेड, ऑफस्टिकच्या पुढे शबल व्हायचं आणि मग चेंडूला लेग साईडवरती खेळण्याचा प्रयत्न करायचा, इतकं सोपं नाही आहे मित्रांनो, कारण त्यासाठी तुमच्याकडे मुवमेंट असावी लागेल, फुटवरचा वापर करावा लागेल, आय मुवमेंट, आय कॉम्बिनेशन ज्याला म्हटलं जातं ते देखील परफेक्ट असावं लागेल। लास्ट मुवमेंटला तुमच्या मनगटावरती तुम्हाला कंट्रोल करायला हवं, तेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही खेळ करू शकता। आक्रमण केलं यावेळेस आपण पाहतोय सिंगल येते दुसऱ्या धावेला, मात्र कॉलिंगची कमतरता ही टेनिस क्रिकेटमध्ये बहुतेक वेळा पाहायला मिळते, खास करून ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, याला लेझी क्रिकेट म्हटलं जाईल। चेंडू जेव्हा स्ट्राईक एंड करून खेळला गेला तेव्हा स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला कॉलिंग करणं गरजेचं, दोघांमध्ये कॉलिंग झाली तर दुसरी धाव संपन्न झाली म्हणून समजा, ही एक धाव ऍड केली जाईल आणि धाव पलकावरती धावा आल्यात त्या मात्र आत्तापर्यंत आपण पाहतोय 45 धावा। एक एक विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये जाते, आपण पाहतोय पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु एखादा मोठा फटका या मॅचमध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो। फलंदाज नवीन विक्रम नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्राईक एंडवरती मात्र आपण पाहतोय विनायक शिंदे, याच्याकडे देखील अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी खोलावी लागेल तेव्हा मात्र 6 किंवा 4 हे पाहायला मिळेल। आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन ते मात्र राहुलचं, जबरदस्त गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी आणि चेंडूवरती असलेली त्याची पकड, अर्थातच पूर्ण फलंदाजांवरती करतोय तो कंट्रोल आणि याच कंट्रोलमुळं इथे फलंदाज मात्र असफल ठरतायत। हे क्रिकेट आहे, इथे मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती स्टडी करावी लागेल, येणाऱ्या चेंडूवरती मला कुठल्या अँगलने खेळायचं हे तुम्हाला पूर्वीच ठरवावं लागेल, हे माइंड गेम आहे, या माइंडचा वापर करावा लागेल तुम्हाला। इथे पुन्हा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न, काय करतायत, हे 360 फॉर्मॅट मैदान आहे, या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करता येते, परंतु मागील 3 चेंडू आपण एकाच अँगलनी फलंदाजांना खेळताना पाहिलं, एकदा चूक त्यानंतर पुन्हा ती चूक, मात्र बेनिफिट देऊन जाईल ते गोलंदाजी करणारा संघ राहुलला। राहुल मात्र चांगल्या पद्धतीचे
गोलंदाजी करतोय, काय चाणक्य नीती, कौतुक करावं लागेल राहुलचं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, अचूक आणि टिचून गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी यावेळेस सफल झाली आहेत। आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल, जबरदस्त क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग केली आहे आणि तिथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल। गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 47 या अंकावरती धावसंख्या जाऊन ठेपली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली, यावेळेस मात्र आपण काय पाहिलं तर दोन फलंदाजांमधलं कॉम्बिनेशन। क्रिकेटमध्ये हेच तर हवंय, मैदानात जेव्हा तुमच्या हातामध्ये बॅट आहे तेव्हा तुम्हाला दोघांना त्या बॅटनं प्रत्युत्तर करायचंय आणि मात्र जेव्हा तुम्हाला दुसरी धाव घ्यायची तेव्हा एकमेकांमध्ये तुम्हाला कॉलिंग करायची आहे। जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये कॉलिंग केले ना खरं क्रिकेट मात्र तिथं जिंकता आलंय। हे क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय, शॉर्टलेनचा वापर केला आणि यावेळेस मात्र चेंडूला हवाई सफरमध्ये धाडून दिला, ते मात्र आल्या पाऊली सहा धावेंसाठी दमदार दर्जेदार षटकार। सहा धावा आणि सहा धावा आणि धावफलकावरती धावा आल्या, त्या मात्र 53 धावा 53 रन। पहिलं सत्र इथे मात्र संपन्न झालं आणि लक्ष ठेवलं ते मात्र स्पार्टन आर्मी संघासमोर 54 धावेंचं। नेक्स्ट मॅच आहे शिवनेरी 11 टीमचे कॅप्टन्स, वेदांत 11 टीमचे कॅप्टन, टॉस बॉसमध्ये यावं, नाणेबेकीचा कौल केला जाईल। शिवनेरी 11 टीमचे कॅप्टन्स, वेदांत 11 टीमचे कॅप्टन्स, जाधव उमरीचे या ठिकाणी सुपुत्र तुकारामजी जाधव यांना विनंती यावा पण व्यासपीठावरती, तसेच कोळगरगावचे सुपुत्र एक समालोचक निवृत्ती शिंदे यांना देखील विनंती यावा पण व्यासपीठावरती। आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक आपलं खूप खूप स्वागत आहे, आगतम स्वागतम आणि सुस्वागतम। शिवनेरी 11 टीमचे कॅप्टन्स आणि वेदांत 11 या आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील आमचे परम मित्र जयजी भोसले सर, थँक्यू सो मच। मी गणपत शेट सनस साहेब यांना विनंती करेन, सनस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा या आपण टॉस करतोय आपल्या शुभ हस्ते। मी गणपत शेट सनस साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या शिवनेरी 11, शिवनेरी 11 कॅप्टन या त्वरित। शिवनेरी 11 टीम चला कॅप्टन या, आदरणीय गणेश शेठ सनस साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात। त्वरित या शिवनेरी 11 या आपण टॉस करतो आहोत। आजच्या दिवसातली तिसरी मॅच वेदांत 11 विपक्ष शिवनेरी 11 या दोन संघांदरम्यानची लढत, हेड अँड टेल, टेल इज अ कॉल, हेड आला, टॉस इथे जिंकला शिवनेरी 11 या टीमने। आपण गणपती शेठ सनस साहेबांना विनंती करूया की व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा, टॉस जिंकला आहात, निर्णय काय प्रथमता घ्याल आणि अगदी सुरुवातीलाच हा टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? टॉस खूप इम्पॉर्टंट होता, लीगमधली शेवटची मॅच आहे आमची आणि आम्ही पहिली फलंदाजी करू। आम्ही काही कारण त्याच्या मागचं बॅटिंग करण्याचं, जरा बॅट्समनवरचं प्रेशर कमी करायचं आहे त्यांना, असं बिंदास मारू देत ना असं। एनी चेंजेस फॉर युअर साईड, कोणी चेंजेस आहेत का या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडे? हो हो, एक दोन चेंजेस आहेत। मॅचकडे कसं पाहताय एकंदरीत, या आजच्या शेवटचा दिवस आहे, मॅचकडे कसं पाहताय? जास्तीच्या धावा बनवत असताना तुम्ही एक रन रेट वरती टॉप करण्याचा प्रयत्न करताय का? हो नक्कीच नक्कीच, एक चांगली मॅच पाहायला जाऊ आम्ही। हा खरोखर। तर वेदांत 11 टॉस जर का तुम्ही जिंकला असतात आणि तुम्ही निर्णय काय घेतला असतात, त्यामागील निर्णय काय, रिझन काय असतं? आम्ही पण टॉस जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षणच हवं होतं आणि आम्हाला क्षेत्ररक्षणच मिळालंय। तुमच्या मनाप्रमाणे जरी या गोष्टी घडल्यात परंतु याच्या मॅचमध्ये अशा काही गोष्टी घडल्या होत्या ज्यामध्ये तुम्हाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं, ज्या गोष्टी घडल्या त्यांना विसरून नव्याने सुरुवात करायची आहे का या मॅचमध्ये? संघासाठी काय मेसेज असेल? व सर्व खेळाडूंना तर मी सांगेन की 100% द्या तुमचे, दोन मॅच आपण हरलो असलो तरी पण काही बाळगू नका, आपण मॅचमध्ये पुन्हा येऊ शकतो, लीगमध्ये पुन्हा येऊ देऊ शकतो, आपण चांगल्या जोमाने खेळून जिंकायची आहे मॅच। तर खूप साऱ्या शुभेच्छा बोट टीम, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। शिवनेरी 11 वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट, यावेळी या कॉमेंटरी बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूयात निलेजी मर्डेकर सरांचा, थँक्यू।
धन्यवाद। त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती काही सन्मान करूया। आदरणीय गणपत शेठ सनस यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूया। सनस स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आणि त्याचबरोबर वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 मध्ये ज्या संघाने चॅम्पियनची ट्रॉफी पटकावली त्या संघाचे संघ मालक आदरणीय गणपत शेठ सनस वाई यांचा शुभ सन्मान। बरोबर दत्ताजी शेलार समाजसेवक आणि क्रिकेटचे चाहते आणि सदस्य वाई क्रिकेट असोसिएशन त्यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूया। त्याचबरोबर शांतारामजी गोळे गोळेवाडी यांचाही शुभ सन्मान आपण क्रिकेटचे खूप मोठे चाहते त्यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती करूया। समोरच्या बाजूला हा पहिला प्रहार येतोय। क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत। दुसरीचा प्रयत्न खेळपट्टी त्याचबरोबर तुकारामजी जाधव जाधव उमरी एक स्टार खेळाडू 22 गाव त्यांचाही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूया। त्याचबरोबर निवृत्ती शिंदे ऑलराऊंडर खेळाडू कोळघर आणि एक उत्तम समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते निवृत्तीजी शिंदे कोळघर यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर। त्याचबरोबर डॉक्टर सुशांतजी जाधव सरांचाही शुभ सन्मानावरती करूया। त्यांना देखील KSK प्रीमियर लीग सीझन नंबर 4 माध्यमातून आपण सन्मानित करूया। डॉक्टर सुशांतजी जाधव सर जाधव उमरी त्याचबरोबर प्रदीपजी जाधव कोळघर यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती करूया। एक चांगलं व्यक्तिमत्व शिंदे यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती करूया। पॅडी शिंदे यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय। एक मोठा धमाका येतोय मैदानाच्या आतमध्ये। एक टोलेशंग उत्तुंग फटका षटकार। उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुनः एकदा स्वागत करून आणि मैदानाच्या दिशेने वळूया। वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य पर्वाची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा लढत आहे आपल्या समोर। स्पार्टन आर्मी विपक्ष शिवतेज सुपर किंग कोट्रोशी टॉस झाला होता। टॉस जिंकला स्पार्टन आर्मीने आणि त्यांनी निर्णय घेतला होता की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि गोलंदाजी करताना 53 धावा खर्च केल्या आणि या 53 धावा टीम शिवतेज सुपर किंग कोट्रोशीने बनवली। आता 54 धावांचा पाठलाग। आठव्या बॅटने या बॉलला खेचलाय मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस या बॉल वरती येत आहेत रन 6। आणखीन एक लागोपाठचा दुसरा षटकार। मनोज शेलार जे कोट्रोशीचे आहेत आता कोट्रोशी गावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजायला सुरुवात झालाय स्पार्टन आर्मी साठी। त्यांच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी विशाल धनावडे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती अजय शेलार जे गतवर्षी बेस्ट बॉलर या स्पर्धेचे राहिले होते तेच गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत। यावेळी जागा बनवली वीरेंद्र सहवाग स्टाईल बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी मिळेल तो चौकार आहे। काय दणदणीत फटक्याचा दानपट्टा मैदानाच्या आतमध्ये मनोज शेलार कोट्रोशी फिरवत आहेत। 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला आहे अजय शेलार। जेव्हा जेव्हा आपण यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे अनेक मुलांना क्रिकेटचे धडे असतील मग आणि त्याचबरोबरीने एक चांगले खेळाडू म्हणून त्यांना जाणलं जातं परंतु पास समोर दोन्ही एकाच गावाचे खेळाडू आहेत आता समोरासमोर लढत आहेत। आता थोडासा टप्पा पाठीमागे ओढला अतिरिक्त उसळी बॉलला दिली आणि त्या उसळीमध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला। 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 1 ओव्हरच्यांती 54 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 20 धावा म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारे टीम स्पार्टन आर्मी बॅटिंग करते आणि त्याचं श्रेय मनोज शेलार यांना आपण देऊया ज्यांनी चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे। सर्कलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी 20 धावा आल्या। आपण नेहमी चर्चा करतो की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची हे सनत जयसूर्या यांनी चांगल्या प्रकारे दाखवलं आणि टीम इंडियाला वीरेंद्र सहवाग यांनी दाखवलं। परंतु सनत जयसूर्याची आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो सनत जयसूर्या क्रिकेटमध्ये एक गोलंदाज म्हणून आले होते परंतु फलंदाज म्हणून त्यांनी चांगलं नाव कमवलं। म्हणजे क्रिकेटमध्ये जर तुम्ही मेहनत घेता मग क्षेत्र कोणतंही असू द्या
तर तुकाराम जाधव जाधव उमरी स्टार खेळाडू यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 1001 चं पारितोषिक आहे आणि गोलंदाजीमध्ये फेरबदल पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरसाठी विक्रम धनावडे तापोळा गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. एक नामक खेळाडू हे देखील पहिलाच बॉल बीट करून चाललाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, डॉट बॉल येतोय. विशाल धनावडे आणि विक्रम धनावडे अगदी दोघे सख्खे बंधू आहेत. आता समोरासमोर एकाला खेळावं लागतंय स्पार्टन आर्मीसाठी, एकाला खेळावं लागतंय शिवते सुपर किंगसाठी. हे फक्त तुम्हाला प्रीमियर लीगच्याच कन्सेप्टमध्ये बघायला मिळेल. बाकी व्यतिरिक्त आपण एकाच संघामध्ये खेळतो, परंतु मजा वेगळी असते. परंतु ओव्हर नंबर 2 विक्रम धनावडे यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक केलं आहे टीमसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च झाल्या अजय शेलार यांच्याकडून. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल अंगाला भेटतोय आणि तिथेच पडतोय. कोणती धाव येणार नाही, प्रभावित केलंय. अगदी तापोळ्याबद्दल आपण चर्चा करतो. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हा तापोळा आणि या गावचे खेळाडू आहेत. दुसरीकडे मनोज शेलार जे कोट्रोशीचे आहेत, पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी पेश केली. यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, पहिल्या विकेटचं पतन. स्पार्टन आर्मी या टीमला धक्का क्रमांक 1. बॅट्समन मनोज शेलार कोट्रोशी येथे माघारी. चार बॉलच्या समाप्तीनंतर 21 जावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. विक्रम धनावडे यांनी कमाल करून दाखवली आहे, फक्त एकच जाव आली. आता बॅटिंगसाठी ज्यांना बोलवण्यात आले क्रमांक 3 वरती, किशोर जाधव कुमटे डावकुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार. यावेळेस बॅकअप आहे, अगदी पहा प्रयत्न अपुरा ठरलाय, ताळमेळ देखील चुकला होता. बलंबल बचावले, परंतु या चार धावा निश्चित वाचल्या गेल्यात. एखादी चुकी झाली असती तर मात्र याचा मोबदला टीमला भोगावं लागला असं. परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु जर झेल झाली असती तर आणखीन चांगली पकड टीम शिवतेज कोट्रोशी बनवू शकली असते मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक रोटेट झालंय, फक्त आत्तापर्यंत 2 जावा खर्च केल्या. विक्रम धनावडे आपला अनुभव पणाला लावतात या मॅचमध्ये, कारण मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. टार्गेट 54 धावांचा बचाव करायचा आहे, माफक असं टार्गेट आहे. आणि या माफक असा टार्गेटामध्ये जर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे तर ती चांगली करावी लागणार आहे. बॅकफूटचा पंच आहे. या अगोदरची आपण मॅच जर पाहिली तर महाबळेश्वर टीमने आतापर्यंत 2 मॅचेस गमावल्या होत्या, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये येताना ती मॅच जिंकली आणि पुढे जाणाऱ्या संघाचं काम अवघड करून टाकलं. इकडे तसंच आपल्याला पाहायला मिळेल का, त्याची पुनरावृत्ती होईल का, परंतु टीम शिवते सुपर किंग कोट्रोशी मॅच जिंकेल का, हा एक प्रश्न आहे. आपण मान्यवरांचा आभार मानूया. गणपत शेठ सणस असतील, दत्ता शेलार असतील आणि त्याचबरोबरीने शांतारामजी गोळे असतील, यांचा आपण आभार मानूया. या स्पर्धेला आपण उपलब्ध झालात. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. आता 18 बॉल 32 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 32 ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती अजय शेलार पुन्हा येत आहेत क्रमांक 3 षटक घेऊन. विजय शिंदे केळघर सोळशी लेजंड क्रिकेटर यांचंही आगमन आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती सन्मान व्हा आणि या स्पर्धेत आनंद घ्या. आता अजय शेलार यांच्या नावी हे तिसरं षटक दिलं जाणार का, आणखीन कोणाला बोलवलं जाणार, याची आपण चर्चा निश्चित करूया. पास होता आलेले आहेत,
पहिल्या ओवर मध्ये थोडेसे महागडे राहिले, 18 बॉल 32 जाबा बनवायचे आहेत। जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जीतना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना तूटे, इतना अपना मजबूत इरादा करो। आता त्याच इराद्याने मैदानाच्या आत मध्ये खेळावं लागेल। बॅट्समन किशोर जाधव कुमटे समोरच्या बाजूला तयार, तर अजित अजय शेलार गोलंदाजीसाठी तयार होतील, जे कोट्रोशीचे आहेत। या ओवर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील आणि किशोर कशा प्रकारची बॅटिंग पेश करतील, या ओवर मध्ये जास्त रन्स आल्या तर शेवटच्या दोन ओवर साठी मॅच सोपी होईल, परंतु या ओवर मध्ये जर विकेट्स मिळाल्या। पाठीमागच्या बाजूला बॅटची कडा घेणारा, बॉल सीमारेषा चिरतोय, खराब लाईन दुजोरा मिळतोय 4 धावींचा। अजय शेलार जाणले जातात एका चांगल्या लाईन आणि लेन साठी, परंतु या बॉलवरती लाईन थोडेसे भरकटले, डावी एसटीच्या बाहेरचा बॉल, किशोर जाधव यांच्या बॅटची कडा। आता शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, माफ करा, थोडेसे सरळ बोलवलेले आहेत, जिथून बॉल गेला तिथेच उभे केलेले आहेत। अजय शेलार यांना काहीतरी करून दाखवावं लागेल, निर्णायक मॅच आहे। बॅटची कडा घेणारा, बॉल कोणती डाव नाही, या वेळेस पहा बॉलचा वेग देखील वाढवला आणि फलंदाज देखील आउट होतोय। धक्का क्रमांक 2 टीम स्पार्टन आर्मीला। किशोरांनी बॅटिंग करताना 3 बॉल मध्ये 5 धावांचा डाव उभा केला। आता यावेळेस टीम शिवतेज कोट्रोशी टीम कमबॅक करते, परंतु एक चांगली स्थिती आहे स्पार्टन आर्मीची। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत स्पार्टन आर्मी या टीम कडून। संतोष काय संतोष सपकाळ गावडोशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी। थोडासा फेरबदल केलाय क्षेत्ररक्षणामध्ये, 38 सर्कलच्या बाहेरचं जे बॅकअप आहे ते फिरवलं गेलेलं आहे। आता लॉंगॉनचे खेळाडू थोडेसे सरळ बोलवलेले आहेत, लॉंगअप थोडासा वाईडिश केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे। 38 सर्कलच्या बाहेरचं असलेलं हे प्रोटेक्शन आहे आणि क्षेत्ररक्षणाची ही व्यूहरचना आहे। सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, कवर आणि मिड ऑफ, हा बॉल हवेत आहे, मोठा धक्का, आयकॉन खेळाडूची विकेट प्राप्त करतायत अजय शेलार कोट्रोशी यांची ही कमाल। गावडोशी यांच्याकडून टीमला अपेक्षा होती, त्या अपेक्षावरती खरे उतरू शकले नाही। टीमला गरज होती एक चांगल्या बॅटिंगची, परंतु एक पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलं आणि तिकडे चांगली कॅच पकडली गेली। खेळाडू होते तिकडे दिनेश। आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, क्रमांक 5 बॅट्समन राहुल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। राहुल सपकाळ गावडोशी आणखीन एक खेळाडू, गावडोशी गावाचे मैदानाच्या आतमध्ये। हॅट्रिकचा बॉल आहे, या स्पर्धेमध्ये अद्यापही हॅट्रिक झाली नाही। नेहमी आम्ही चर्चा करतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून, क्रिकेट जगतातली पहिली हॅट्रिक जलाल उद्दीन पाकिस्तान, टीम इंडिया म्हटलं की चेतन शर्मा आणि IPL म्हटलं तर मखय्या अँटनी साऊथ आफ्रिका यांच्या नावी या तिन्ही फॉर्मॅटल्या तिन्ही फॉर्मॅटमधील हॅट्रिक आहेत। गोलंदाज सय्यार हॅट्रिकचा बॉल घेऊन आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न,
व्हाइट बॉल ची घोषणा, म्हणजे इथे हॅट्रिक ची संधी हुकली आहे. आता यानंतर जरी विकेट्स मिळवली अजय शेलार तर ती विकेट ओवर हॅट्रिक मध्ये मोजली जाईल. आता यानंतरचा बॉल पुन्हा घेऊन निघतील. बॅटची आतली कडा, प्रॉपर टायमिंग नाही, टायमिंगला फार महत्व आहे. डॉट बॉल येतोय. पा ज्यांना पहिल्या ओव्हरमध्ये 20 जवा कुठून काढल्या होत्या त्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्ये येताना एक चांगली कमाल करून दाखवली. तब्बल 2 फलंदाजांना माघारी पाठवलं आणि धावसंख्येची जी गती होती त्या गतीला आता रोक लावली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच वळले, खराब लाईन आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. प्रयत्न निश्चित आहे अजय शेलार यांचा की आणखीन एक विकेट मिळते की काय. फटका, क्षेत्ररक्षक बॅकअपला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवरती केला गेलाय आणि 2 धावा आपण जोडूया स्कोरबोर्ड मध्ये. आणि धावफलकावरती देखील जाऊया. बॅटिंग करताना 54 धावसंख्येचा पाठलाग करताना 30 धावा धावफलकावरती लागल्या. म्हणजे इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 13 बॉल 24 धावेंची गरज आहे. एक मोठा फटका आला, मॅच आणखीन थोडीशी सोपी होईल स्पार्टन आर्मीसाठी. परंतु आणखीन एक विकेट मिळाली टीम शिवतेज कोट्रोशीला तर त्यांची बाजू थोडीशी मजबूत होईल. शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील. फक्त एकच जाव, चेंडूची फेकी केली, एकच जाव मिळते. म्हणजेच की काय, इथून पुढे येणारे 12 बॉल रन्स बनवायचे आहेत 23 हे इक्वेशन आहे. पुढील 2 ओव्हरसाठी ऐकूया तोपर्यंत आपल्याच क्रीडा प्रतिष्ठानचं एक चांगलं संगीत. टीम शिवतेज सुपर किंग कोट्रोशी आली होती. गौरव जाधव प्रारंभिक जोडीमध्ये आले होते. बॅटिंग करताना कोणतीही धाव ते बनवू शकले नाही. अजय शेलार यांनी बॅटिंग करताना 16 रन्स बनवल्या होत्या. प्रदीप आले होते बॅटिंग करताना 21 रन्स बनवल्या. ज्ञानेश्वर खास काही करू शकले नाही. विनायक यांच्या बॅटमधून 10 धावा आल्या. सुशांत यांनी 1 धाव बनवली. विक्रम खास काही करू शकले नाही. बॉलिंग ॲनालिसिस जर आपण पाहिलं त्याचं विश्लेषण, संतोष पहिल्या ओव्हरसाठी आले होते, त्यांनी रन्स खर्च केल्या होत्या 22. प्रतीक कदम आले, 12 खर्च केल्या होत्या. जयदीप आले, 9 खर्च केले आणि राहुल यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. हे विश्लेषण सत्र क्रमांक 1 होतं. आता सत्र क्रमांक 2 आहे. येणारे 12 बॉल 23 धावेंची गरज आहे. अगदी एक चांगलं स्कोरिंग आहे. प्राजक्ता मॅडम देसाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फॉर्च्युन इव्हेंटची संपूर्ण टीम अगदी 4 कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑफिशियल पंचांचं पॅनल चांगलं आहे. मैदानाच्या आतमध्ये कल्याणी घोरपडे सर आणि सूर्यकांत आडाव सर आहेत जे या मॅचसाठी जोडले गेलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची एक चांगली गर्दी बघायला मिळेल कारण आजचा फायनलचा दिवस आहे. ओव्हर नंबर 4 होतोय प्रारंभ. हा बॉल समोरच्या बाजूला हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक 2, परंतु बा निर्जळ सरी बॉल टप्पा घेतोय. 2 धावा खेळपट्टीवरती पूर्ण केल्या आणि त्याच आपण स्कोरबोर्डमध्ये घेऊया. मंगेश शेलार कोट्रोशीचे आहेत. या ओव्हरसाठी त्यांना बोलवण्यात आलंय आणि ते डावकुरे आहेत. हे अस्त्र टीम शिवतेज सुपर किंग कोट्रोशीने बाहेर काढलंय आणि बॅटिंग करताना बॅट्समन राहुल आहेत. एक आयकॉन खेळाडू आहेत, त्यांना आयकॉन सारखी खेळी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. राहुल सपकाळ गावडोशी
क्षमता आहे यांच्याकडे देखील. आता येणारे 11 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 जावा. 11 बॉल 21 चं इक्वेशन. अजय शेलार यष्ट्यांच्या पाठीमागून फेरबदल करतायत, केंद्रबिंदू बनलेत या मॅचचे. परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी होणार का आणि फलंदाज गॅपमध्ये फटके खेळणार का? क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या बॉल नंतर आपण चर्चा करूया. अजय शेलार यांनी कशा प्रकारे सजवली आहे या ओव्हरसाठी. टप्पा पडल्यानंतर बीट केला आहे, एक धाव पूर्ण होतीये. पाच शॉर्ट फाईन लेग जे आहेत ना ते थोडेसे सरळ आहेत, त्याचमुळे अशा प्रकारचा बॉल अडवण्याला त्यांना शक्य झालं. जर थोडेसे लांब असे तर या बॉलने निश्चित सीमारेषा चिरली असती. म्हणजेच की काय, शॉर्ट फाईन लेग जे सरळ ठेवलेले आहेत ते यासाठी ठेवलेले आहेत, शॉर्ट किपिंग करताना एखादा बॉल पाठी जातो तर यांना तो बॉल मिळावा. आता स्ट्राईकवरती बॅट्समन विशाल धनावडे तापोळा तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली विकेटचं पतन. या वेस्पा आणखीन एक फलंदाज कोसळतोय. निर्णायक क्षणी स्पार्टन आर्मीला आणखीन एक धक्का. बॅट्समन विशाल धनावडे तापोळा येथे माघारी. तीन नलावडे वाळणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 9 बॉल 20 धावांची गरज आहे. 9 बॉल 20 इक्वेशन आहे. तू रख हौसला, वो समंदर भी आएगा. हौसले ठेवणं फार महत्वाचं आहे. काळ कसोटीचा आहे, कसोटीला सांगा वारसा हा संघर्षाचा आहे आणि इथे करावा लागेल तो संघर्ष. यावेळेस आणखीन एक बॉल डीप मिड विकेटच्या डोक्या वरतून मोठा फटका येतोय. नितीन नलावडे वाळणे मैदानाच्या आतमध्ये येताना या वाळणे गावाच्या पठ्ठ्याने मॅच सोपी केली आहे. 8 बॉल 14ची गरज आहे. आता समोरून कोट्रोशीचा मारा आहे. अगदी आपण कोट्रोशीबद्दल जर चर्चा केली ना तर ग्रामीण क्रिकेटमध्ये गतवर्षीचा हंगाम जर आपण पाहिला तर 71,000 टुर्नामेंट ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठ्या पारितोषिकाची टुर्नामेंट ही कोट्रोशी गावाकडून आयोजित केली गेली होती आणि त्याच गावचे हे गोलंदाज आहेत मंगेश शेलार. प्रेशर वाली मॅच आहे आणि प्रेशर मधून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. संघर्षातून नव्याचा जन्म होतो असं म्हटलं जातं, तो संघर्ष इकडे करावा लागेल. 8 बॉल 14ची गरज. आता एक सिली मिडॉन देखील तैनात केलाय. जे कसोटी क्रिकेटमध्ये आपण क्षेत्ररक्षण बघतो. ऑन साइडला बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक झडप चांगल्या प्रकारे घालतायत, फक्त एकच जाव. आता 7 बॉल 13ची गरज. मॅच मध्ये चांगली चुरस आहे. कधी मॅच इकडे, कधी मॅच तिकडे, कधी त्या बाजूला तर कधी या बाजूला. हे रणकंदन मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल.
सात बॉल तेरा, चला वेळ घेऊ नका, चला स्पीड अप घ्या, फास्ट खेळा। चला वेळ घेऊ नका, सात बॉल तेरा ची गरज आहे। चला या मॅचला फार वेळ होतो, ही विनंती आहे बॉलिंग करणारी टीम। या वेस्पा लॉन्ग ऑफला फटका खेळला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल हवाई हल्ला, षटकार। पाच मिनिटं शिल्लक आहेत, टीम शिवते सुपर किंग कोट्रोशीला ही विनंती आहे। शेवटच्या बॉलवरती राहुल चपकाळ गावडोशी यांनी षटकार ठोकत मॅच सोपी केली आणि षटकार देखील फार चांगला होता। शरीरापासून लांब असणारा बॉल त्यांनी लॉंग ऑफच्या डोक्यावर अडवलेला, हा प्रहार सहा धावा मिळवून दिला टीम स्पार्टन आर्मीला आणि मॅच थोडीशी सोपी झाली त्यांच्यासाठी, सहा बॉल सात। आता निर्णायक षटक घेऊन, अगदी मला एक मॅच नक्कीच आठवते, सातत्यपूर्व आम्ही त्या मॅचची चर्चा देखील केलेली आहे। मॅच होती साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया, या मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेला सहा बॉल सहा धावींची गरज होती। अनिल कुंबळे यांची अशी काही गोलंदाजी चालली, सहा बॉल सात अशी काही गोलंदाजी चालली की टीम इंडियाने मॅच कंट्रोल केली। आता सहा बॉल सहाची गरज असताना अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार? मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली, पुढे कोणच नाही आलं तर सचिन तेंडुलकर सर पुढे आले। पा मनकडिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, तिसऱ्या पंचांची मागणी केली मनकडिंगसाठी। आणि काल देखील आम्ही याच्याबद्दल चर्चा केली की क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे रनआउट आहेत आणि सकाळी जयेश भोसले सरांनी देखील याच्याबद्दल चर्चा केली। टीम मीटिंग घेऊ नका, ही विनंती आहे, निर्णय कोणत्याही क्षणी येईल। आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे आणि तिसरे पंच पाहणी करतील स्क्रीनवरती काय घडलंय। प्रत्यक्षात मनकडिंग जे केलं गेलं, काल देखील आम्ही चर्चा केली की फलंदाज आउट आहे, क्रीजच्या बाहेर आहे, त्यामुळे बॅट्समन मला वाटतंय त्यांना अशा प्रकारे आउट केलं गेलं होतं आणि आउट करणारे विनू मांकड होते, जे कपिल देव यांच्यानंतर टीम इंडियाला जे ऑलराऊंडर खेळाडू मिळाले होते ते विनू मांकड होते। यांनी चार वेळा तंबी दिली होती विल ब्राऊन यांना, परंतु विल ब्राऊन ऐकायला तयार नव्हते आणि पाचव्यांदा विनू मांकड यांनी बॉल स्टंपला लावला आणि पंचांनी देखील विल ब्राऊन यांना आउट दिलं। तिथपासूनचे अगोदरचे रनआउट आणि तदनंतरच्या रनआउटला विनू मांकड यांचं आडनाव दिलं गेलं आणि ज्याला तुम्ही आम्ही मानकडिंग म्हणून ओळखू लागलो त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला। हा डॉट बॉल आलाय, प्रेशर वाढवला जातोय, आता पाच बॉल सातची गरज आहे। नितीन नलावडे वाळणे तयार बॅटिंगसाठी। या वेस बॉल समोरच्या बाजूला, अजय शिलार बॉलच्या खाली, विकेटचं होतंय पतन, विक्रम आहे माफ करा, विक्रम धनावडे बॉलच्या खाली आले। आता चार देवळी गावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला। आपण चर्चा करत होतो की सचिन सरांनी ते षटक घेतलं होतं आणि अगदी सचिन सरांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे ती मॅच टीम इंडियाने जिंकली होती। पहिल्या
पांच बॉल मध्ये सचिन सरांनी अवघ्या दोन धावा दिल्या। आता एक बॉल चार ची गरज होती। सचिन सरांनी विकेटकीपरला सांगितलं की जेवढं तुला दूर थांबता येईल तेवढं तू दूर थांब, बॅटची कडा लागून जर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला तर साऊथ आफ्रिका टीम ही मॅच जिंकेल। आणि विकेटकीपर जेवढं मागे थांबता येईल इष्टरक्षक तेवढा मागे थांबला आणि तसंच घडलं, बॅटची कडा लागून बॉल विकेटकीपरने अडवला आणि ती मॅच सचिन सरांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे टीम इंडियाने जिंकली। यावेळेस बा मोठा धमाका होतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून बॉल सीमा पार, विजयाची वाट मोकळी करून देणारा स्पार्टन आर्मीसाठी षटकार। ने हा षटकार ठोकला आणि विजयाची वाट मोकळी करून दिली आहे। आता एका धावेची गरज आहे। तीन बॉल एक, मॅच कुठून कुठे गेली। आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील। पास एक क्षणी वाटलं होतं की टीम शिवतेज सुपर किंग कोट्रोजसाठी मॅच सोपी आहे, परंतु पास स्पार्टन आर्मीने ही मॅच सोपी करून ठेवली। आता पुन्हा यावेळेस बॉल हवेत आहे, कॅच होणार का। मॅच अजून संपलेली नाहीये। दोन बॉल एक, एका धावीची गरज आहे। थँक्यू। प्रयत्न करावे लागतील टीम शिवतेज सुपर किंग कोट्रोशीला। प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच आहे। 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिलं यायचं आहे तर 99 लोकांच्या वेगळं काहीतरी करावं लागेल। दोन बॉल एक ची गरज आहे। मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली झाल्याची नोंद घ्या। दोन बॉल एका धावेची गरज आहे। आणि खराब लाईन, विजयाची वाट मोकळी झाली आणि स्पार्टन आर्मीला हा विजय मिळतोय याची वाट त्यांना फार वेळ बघावी लागली आणि एकदाच त्यांनी विजयावरती शिक्का मोर्तब केलाय, त्यांचं आपण अभिनंदन करूया। आणि टीम शिवतेज सुपर किंग कोट्रोशीला पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। आता या मॅचमुळे पॉईंट टेबलमध्ये मोठा फेरबदल होईल। अनेक संघांच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण होईल का, त्याचबरोबर आमच्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली।